श्रीराम समर्थ नामसाधकांसाठी अतिशय उपयुक्त नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम प्राध्यापक के वी वेलसरे लिखित पुस्तकांमधून नित्यनेम नामी तो नर दुर्लभ लक्ष्मी वल्लभ जवळी नारायण हरी नारायण हरी भुक्तीमुक्ती घरी त्याच्या हरिवीण जन्म तो नरकची पैजाणा यमाचा पाहुणा प्राणी होय ज्ञानदैव पुसे निवृत्ती सी चाड गगनाहुनी वाड नाम आहे भगवंताचे नाम नित्य आणि नियमाने घेणारी माणसे दुर्मिळ असतात असे नित्य नामस्मरण करणाऱ्या माणसाला भगवंताचे सानिध्य लाभते भगवंताचे नाम सतत घेणाऱ्या माणसाला खायला प्यायला कधी कमी पडत नाही शिवाय त्याला चारही प्रकारच्या मुक्ती साधतात भगवंताशिवाय जीवन म्हणजे ईश्वराचा अभाव असलेले जीवन कष्टमय व दुःखमय असणारच अशा माणसाला मृत्यूनंतर चांगली गती मिळत नाही श्री ज्ञानदेवानी जिज्ञासेने श्री निवृत्तीनाथांना प्रश्न विचारला की नाम कसे आहे तेव्हा निवृत्तीनाथांनी उत्तर दिले की ज्ञानदेवा भगवंताचे नाम आकाशापेक्षाही अफाट व भव्य आहे समाजामधील थोडीच माणसे भगवंताच्या दर्शनाचे ध्येय निश्चित करून एखादे साधन करू लागतात त्या थोड्या माणसांपैकी थोडी माणसे भगवंताच्या नामस्मरणाला लागतात त्या नाम घेणाऱ्या माणसांपैकी थोडी माणसे खऱ्या अर्थाने नामाला वाहून घेतात नामाला चिकटणे सोपे नाही त्याला निष्ठा व चिकाटी या दोन गोष्टी तर ते लागतातच पण आणखी एक गोष्ट लागते माणसाला कर्म करण्याची हौस असते ज्या साधनात कर्माची खटपट आहे त्या साधनात मन लवकर गुंतते पण नाम घेण्यात तसे काही कर्म करावे लागत नाही म्हणून नाम घेण्यात मन रमत नाही शिवाय इतर साधनांचे काहीतरी दृश्य फल दिसते नामस्मरण करून तसे काही फल दिसत नाही म्हणून नामाचा कंटाळा येतो जो माणूस या अडचणी गिळून नामाला चिकटतो तो दुर्मिळ असणार हे उघड आहे मन नामाला चिकटण्यास थोडी तरी आध्यात्मिक क्षमता अवश्य असते एखाद्याच्या ठिकाणी ती मूळची असते एखाद्याला संतांच्या सहवासाने ती लाभते किंवा एखाद्याला श्रद्धेने नाम घेतल्याने ती प्राप्त होते अंतरयामी आध्यात्मिक क्षमता फुलली की भगवंताचे अस्तित्व भासू लागते नाम घेत असता भगवंत आपल्यापाशी आहे ही जाणीव फार आल्हाददायक असते त्या जाणीवेच्या प्रभावाने मन अंतर्मुख होऊन नामामध्ये रमायला लागते भगवंताच्या नादी लागलेला माणूस नामामध्ये रमू लागतो त्याच्या अपेक्षांचे व महत्त्वाकांक्षांचे स्वरूपच बदलते त्याची प्रापंचिक हाऊस क्षीण होते खूप श्रीमंत व्हावे मोठा अधिकारी व्हावे खूप सत्ता मिळावी मोठा मानसन्मान व्हावा असे त्याला वाटत नाही याच्याऐवजी आपल्या हातून पुष्कळ अन्नदान व्हावे पुष्कळ लोकांना मदत करावी दुःखी लोकांचे दुःख कमी करावे पुष्कळ दान करावे पुष्कळ लोकांवर पुष्कळ प्रेम करावे असे त्याला मनापासून वाटते त्याचा प्रपंच देखील प्रारब्धाप्रमाणेच चालतो त्याला प्रपंचामध्ये अडचण पडत नाही असे नाही पण दुःखी लोकांना तो मदत करतो त्यामुळे लोकांना त्याचा आधार वाटतो लोकमानस त्याच्यावर प्रसन्न होते ते एकदा प्रसन्न झाले की मग त्याचे प्रारब्ध कसेही असले तरी त्याच्या घरी अन्न वस्त्राला कधी कमी पडत नाही म्हणून त्याच्या घरी भुक्ती आणि मुक्ती दोन्ही राहतात नरक ही अशी जागा आहे की तिथे दुरात्मे वास करतात नरकामध्ये जीवाला शारीरिक आणि मानसिक यातना भोगाव्या लागतात त्या असह्य असतात ज्या माणसांच्या जीवनात भगवंताला स्थान असत नाही त्याला भय चिंता आणि दुःख यांना सतत तोंड द्यावे लागते भय चिंतेच्या पोटी माणूस हैराण होतो त्यामुळे दुःखाचे प्रसंग आल्यावर तर त्याला जगणे असह्य होते याहून आणखी नरक तो कोणता बरे दुःख देणे हा जीवनाचा स्वभाव आहे म्हणून एक वेळ त्याला शांत मनाने तोंड देता येईल पण मृत्यूच्या समयी तरी शांत मनाने देह सोडावा म्हटले तर ते साधत नाही या जगात मन गुंतलेले असताना शांत मनाने देह सोडणे शक्य नसते अशांत व अतृत अतृप्त मनाचा माणूस मेल्यानंतर तेच मन घेऊन अदृश्यात जाणार हे उघड आहे तेथे त्याला भय चिंता काही सोडित नाहीत शिवाय येथे जी दुष्कर्मे केलेली असतात त्यांची फळे तेथे भोगावी लागतात विश्वामध्ये व्यवस्था असल्यामुळे आपल्या कर्माची फळे भोगायला लावणारी शक्ती तेथे वास करते तिला यम अशी संज्ञा असते आहे जीवाने आपल्या कर्माची फळे भोगल्यानंतर तो पुन्हा पृथ्वीवर परत येतो म्हणून तो यमाचा पाहुणा मानला आहे परत आल्यावर येथे पूर्व त्याचे जीवन चालू होते श्री ज्ञानदेवांसारखा थोर तत्त्वज्ञानी पुरुष भगवंताच्या नामाचे एवढे महात्म्य गातो तेव्हा त्यामध्ये गूढ व गहन अर्थ भरलेला आहे यात शंका नाही आपण ज्याला भगवंताचे नाम म्हणतो ते भगवंताचे नाव असते नाव हा शब्द असतो शब्दाला अर्थ असतो व ध्वनी असतो शब्द आणि त्याचा अर्थ एकमेकांपासून वेगळे करता येत नाहीत शब्दाचा आकार लहान असला तरी त्याच्या अर्थाचा विस्तार खूप मोठा असू शकतो भगवंताच्या बाबतीत भगवंताच्या नामाच्या बाबतीत असेच आहे भगवंताचा नाम मंत्र तीन चार किंवा अधिक अक्षरांचा असतो पण त्याचा अर्थ जो भगवंत तो व्यापून पुन्हा शिल्लक उरतो हा वाढ शब्दाचा भावार्थ आहे माणसाचे नाव त्याच्यापासून वेगळे काढता येत नाही त्याचप्रमाणे भगवंताचे नाम त्याच्याहून वेगळे काढता येत नाही म्हणून भगवंताच्या नामामध्ये त्याचे अस्तित्व आणि त्याची शक्ती दोन्ही आहेत शक्ती भगवंतापासून वेगळी राहूच शकत नाही तसे नाम भगवंतापासून वेगळे असूच शकत नाही नाम आणि ध्वनी दोन्ही अभिन्न आहेत आपण जे नाम घेतो त्याचा ध्वनी हा व्यक्त असतो पण भगवंत अव्यक्त असल्याकारणाने त्याच्या नामाचा ध्वनी मूलत अव्यक्त आहे तो सर्व विश्व व्यापून राहतो त्याला अनाहत नाद असे म्हणतात नाम घेता घेता वैखरीचा लय मध्यमेत व मध्यमेचा लय पश्चंतीत झाला म्हणजे आपल्या नामाचा ध्वनी अव्यक्त अनाहत नादात लीन होतो तो शरीराच्या कानाला ऐकू येत नाही श्रवण शक्तीला तो ऐकू येतो तो ध्वनीदेखील वाड म्हणजे अमर्याद आहे कारण तो मूळचा ओंकार आहे यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।